ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती दिनाच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त प्रभात फेरी काढून हुतात्मा स्मारकास अभिवादन करण्यात आले। काँग्रेस कमिटी पासून सुरू झालेली या फेरीतून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना नम्र अभिवादन करण्यात आले। तदनंतर हुतात्मा स्मारकास प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावस्कर, माननीय नगरसेवक राहुल खंजिरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे उपस्थित होते। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव श्री शशांक बावस्कर यांनी संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीचा इतिहासाचा आढावा घेतला व स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख केला व भविष्यात देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही, समता व बंधुता अबाधित राहण्यासाठी सर्वसामान्य माणसात काँग्रेसचा विचार रुजवणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं। यावेळी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल, युवराज शिंगाडे, प्रमोद खुडे, अनिल पछिंद्रे, नंदकिशोर जोशी, चंद्रकांत मिस्त्री, ओमकार आवळकर, तोसिफ लाटणकर, प्रमोद नेचे, मीना बेडगे, अनिता बिडकर, बिस्मिल्ला गैबान, विद्या भोपळे, दमयंती उकिरडे, रविराज पाटील, योगेश पंचवाणी, प्रवीण पाटील, दिलीप पाटील, संग्राम घुले, योगेश कांबळे, सोहेल बांदार, प्रशांत लोले, दीपक खरात, मिलिंद कुरणे, किरण कुरणे, रशीद ढालाईत, राजू किनीकर, अरुण गीते, अजित मिनेकर, रवि वासुदेव, शिवा चव्हाण, उदय गीते, दीपक खरात, सचिन साठे, नामदेव कोरवी, कुणाल भोसले, दिलीप भोई, रियाज जमादार, युवराज कांबळे, पोपट शिंदे, संजय शिंदे, संतोष भिसे, बाळू पवार, गणेश हलवाई यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी इचलकरंजीहून इजाज खान पठाण।